महाविकास आघाडी सरकारने कंत्राटी कामगार भरतीचे पाप केले, त्याचे ओझे आम्ही घेणार नाही। त्यामुळेच 9 कंपन्यांमार्फत सरकारी कंत्राटी कामगार भरती करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली। मुंबईच्या पोलीस दलात कंत्राटी भरती करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।